पुण्यात पुन्हा दिवाळी, प्रभू श्रीरामांच्या प्रतिकृतीचे आकाशकंदील आणि पणत्या बाजारात विक्रीसाठी। हे रामसेतू दगड आहे जे पाण्यात टाकल्यावर फ्लोट होते। निमित्त आहे 22 जानेवारीचं, अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराचं उद्घाटन सोहळा होणार आहे। या निमित्ताने पुणेकरांनी विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात सध्या उत्साहाचं वातावरण आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला 22 जानेवारीला घराघरात दिवाळी साजरा करा असं आवाहन केलं होतं। अगदी त्या आवाहनाला साजेसे चित्र पुण्यात पाहायला मिळालं। पुण्यात अगदी दिवाळीप्रमाणे बाजारपेठा फुलल्या आहेत। दुकानात श्रीरामांच्या फोटोचे आकाशकंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत। पणत्या, पताका आणि इतर साहित्य खरेदीसाठी पुणेकरांची धावपळ सुरू आहे। दरम्यान पुणेकरांची पसंती कशाला मिळत आहे, बाजारात नक्की कोणकोणत्या व्हरायटी आल्या आहेत, जाणून घेण्यासाठी लेट्सअपचा हा खास व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जेव्हा आम्हाला दिवाळी कळालं होतं की 2 महिन्यानंतर आपल्याला परत दिवाळी साजरी करायची आहे, आम्ही त्यावेळेलाच तयारीला लागलो होतो। आम्ही सगळं मटेरियल ऑर्डर करून ठेवलं होतं, पण तरीही मटेरियल शॉर्ट पडतंय। प्रचंड शॉर्टेज आहे मटेरियलची, मागणी खूप आहे पण माल मिळत नाही आहे। आम्ही कसं वसं करून इकडून तिकडून माल जमा करून, पण 2-3 तासातच माल संपते, माल भरपूर शॉर्टेज आहे। ग्राहकांचा रिस्पॉन्स एकदम चांगला आहे, सगळेजण आनंद आहे, उत्साह आहे, प्रत्येक माणसामध्ये दिवाळी साजरा करण्याचे प्रत्येकामध्ये जोश आहे। रामसेतू दगड आलेला आहे जे फ्लोटिंग आहे, मातीचे पणते आहेत, गळ्यात घालायला शेले आहे, गमछे आहे। हे रामसेतू दगड आहे जे पाण्यात टाकल्यावर फ्लोट होते। आणि छोटे कंदील आहेत हे सजावटीसाठी, हातातले रिस्टबँड आहेत। ठीक आहे, अशा प्रकारे अशा प्रकारचे विविध प्रकारचे आपल्याकडं सजावटीसाठी आयटम आहेत। हे दिवाळीसारखंच आहे आम्हाला, कारण की दिवाळीमध्ये ना ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही, कारण की रामाचं जो उत्सव करायचा आपल्याला तो दिवाळीसारखाच मोठ्या प्रमाणात करायचा आहे। त्याच्यामुळे जशी दिवाळीला कंदीलला मागणी आहे तशीच रामाच्या ह्या कंदीलला पण तेवढीच मागणी आहे। 2 महिने आधी दिवाळी साजरी झाल्यानंतर सुद्धा आज परत दिवाळीचं वातावरण पूर्ण मार्केटमध्ये दिसत आहे। आणि त्याच संदर्भात कंदील खरेदी करण्यासाठी आलो आम्ही आताच। मला असं वाटतं दरवर्षी 2 दिवाळी यावेत। अच्छा, एक आपली दिवाळी आणि एक रामाची दिवाळी। अच्छा, म्हणजे कमीत कमी लोकांना काहीतरी छान वाटेल असं, परत फराळाचं, परत सगळं दिवे, सगळेच जण आणि एकत्र यावं सगळ्यांनी हे सगळं करायला। जय श्रीराम, जय श्रीराम।